मुंबई गोवा महामार्गावरील कुचकामी कामाला रवींद्र चव्हाण जबाबदार. फडणवीसांनी रवींद्र चव्हाणांचा राजीनामा घ्यावा. शिंदे गटाच्या रामदास कदमांची मागणी. सुप्रिया मुंबईत असेल तर राखी बांधून घेणार. अजित पवारांचं वक्तव्य. मी नाशकात कुणीही राखी बांधून घ्यायला आलं तर स्वागतच करेन. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. विदर्भात शिंदेगड 12 जागांसाठी आग्रही. पूर्व नागपूर आणि मध्य नागपूरसाठी शिंदेगड दबाव टाकण्याची शक्यता. निरीक्षक अहवाल एकनाथ शिंदेंकडे सोपवणार. काँग्रेस आमदार दिशान सिद्दीकी अजित पवार गटात जाण्याची शक्यता. सिद्दीकी आज मुंबईत जनसन्मान यात्रेत सहभागी होणार. यात्रेसाठी सिद्दीकींकडून बाईक रॅलीचं आयोजन. अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज नवाब मलिकांच्या मतदारसंघात. चेंबूरच्या देवनार आगाराजवळ यात्रेत सहभागी होण्याचं मलिकांचं आवाहन. भाजप नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष. आता लोकसभेसारखा दणका दिला तर योजना बंद. महायुतीला साथ दिल्यास योजना चालू राहतील. अजितदादांचं पुन्हा वक्तव्य. विरोधकांकडे लाडका मुलगा आणि लाडकी मुलगी अशी योजना. महाविकास आघाडीकडे लाडकी बहीण नाही. फडणवीसांचा शरद पवारांसह उद्धव ठाकरेंवर निशाणा. अजित पवारांना जुन्नरमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांकडून काळे झेंडे. अजितदादा भाजपशी जुजाभाव करत असल्याचा आरोप. राष्ट्रवादीला महायुतीतून बाहेर पडण्याचंही आवाहन. महायुतीत असलो तरी कार्यक्रम घेण्याची मुभा. प्रत्येक पक्ष त्यांचे कार्यक्रम घेतात. आम्ही कार्यक्रमात महायुतीचा उल्लेख करतोच. भाजप कार्यकर्त्यांना अजितदादांचं उत्तर. काही गैरसमज असतील तर ते दूर करू. महायुतीच्या एकतेला गालबोट लावणाऱ्यांना ताकीद द्या. अजितदादा गटाचं फडणवीसांना आवाहन. गुवाहाटीला जाणं ही आमची रणनीती होती. जाताना ठाकरेंसोबत फोनवर बोलत बोलत मी गेलो. त्यावेळी मला धमक्या देण्यात आल्या. मुख्यमंत्री शिंदेंचा आरोप. आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसंग्राम संघटना 5 जागा लढवणार. मराठा आरक्षण देण्याची भूमिका घेणाऱ्या पक्षांसोबत युती करणार. संघटनेच्या सर्वसाधारण सभेत निर्णय. पुण्यात रक्षाबंधनानिमित्त रिक्षा मित्र प्रीपेड बूथवरून महिलांना 100 रुपयापर्यंतचा प्रवास मोफत. भाडं जास्त झाल्यास 100 रुपयांची सूटही देण्यात येणार. पुण्यात पावसाचा जोरदार कमबॅक. शहरातील अनेक भागात आणि रस्त्यांवर पाजणी साचलेलं ओसरण्यास सुरुवात. वाहनधारकांची तारांबळ. लातूरच्या जळकोट अहमदपूर आणि निलंगामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी. पावसामुळे निटूर वांजरवाडा परिसरातल्या शेतीचं मोठं नुकसान. देशातील काही राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा. दिल्लीसह पंजाब हरियाणा या राज्यांना अलर्ट. उत्तराखंडमध्ये 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केल्याप्रकरणी राहुल गांधींना पुन्हा कोर्टाचं समन्स. आज पुणे कोर्टात सुनावणी. बांगलादेशमधील विद्यापीठे माध्यमिक शाळा आणि महाविद्यालये महिनाभरानंतर सुरू. 18 ऑगस्ट पासून सर्व शैक्षणिक संस्था पुन्हा सुरळीत.